हे बघा, पॉपलेट फिश आहे. मी याला सगळ्याला लिंबू लावून घेतले बघा. हे सगळं खालीवरी सगळं स्वच्छ धुवून घेतलंय आणि लिंबू लावून मॅग्नेट करते. आता 10-20 मिनिट मी असेच ठेवणार आहेत मॅग्नेट करून. तर चला मग याचा मॅग्नेट करण्याचा मसाला कसा बनवायचा ते बघूया. हे बघा, अर्धा टीस्पून मी हळद घेतली आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरच घेतली, कारण माझे बाळ खाणार आहेत त्याच्यामुळे मी त्यानुसार घेतलं तिखट. तुम्ही जर स्पायसी आवडत असाल तर याची आणि याची क्वांटिटी जास्त घ्या. तर हे बघा, मी कश्मीरी लाल मिरच छोटा चमचा घेतला एक. हे धने पावडर आहे आणि ती मी घेतली 2 चमचे. आणि हे आहे बारीक रवा. बारीक रवा मॅग्नेट करण्यासाठी बरा पडतो. आणि हे आहे धने पावडर, तर हे पण मी 2 चमचे घेतले छोटे. आणि हे आहे लाल तिखट, आपलं घरचं यूज करतो ना ते, तर ते माझे स्पायसी असल्यामुळे बाळ खाणार नाही. मी बाळांसाठी बनवले त्यामुळे मी थोडी क्वांटिटी घेतली. तुम्ही जास्त घ्या त्यामुळे टेस्टी लागतो. आणि हे आहे मीठ चवीनुसार, तुमच्या चवीनुसार हे सगळं मी मिक्स करणार आहे एकत्र असं. हे बघा, अशा प्रकारची प्लेट घ्यायची आणि हा मसाला असा पसरवायचा सगळा, कारण की ज्यावेळेस आपण आपले मासे याच्यात डीप करतो ना फ्राय करण्यासाठी, तर पूर्ण मासा बसला पाहिजे अशा पद्धतीने करू. हे बघा, मासा असा ठेवायचा, प्रेस करायचा, म्हणजे हे सगळं चिटकलं पाहिजे माशांना. सगळं दाबून घ्यायचं असा व्यवस्थित, म्हणजे छान लागतो त्याला मसाला सगळा आणि खुरपूस मस्त लागतो असा क्रिस्पी छान होतो. हे बघा, मी दोन्ही साइड कडून छान करून घेतलंय. हे बघा, हा इथे ठेवते. सगळे एकत्र करून घेतली ना सगळे फिश, सगळे करून घेते मी. हे बघा, मी काही तिखट केलेत आणि काही फिके केले बाळांसाठी, तर हे असं मॅग्नेट करायचं. त्याच्यावर मी तेल ओतून घेते, त्यावर पूर्ण पसरून घेते. हा फ्राय करताना ना कधी पण कमी गॅसवर फ्राय करा, कारण की तो लवकर असा क्रिस्पी होतो मग छान, आणि लवकर शिजतो असा छान मोमो होतो आणि वरतून क्रिस्पी होतो. त्यामुळे कमी गॅसवर शिजवा, कधी पण फ्राय करा. हे बघा, दोन्ही साईड कडून छान असं. हे बघा, मी किती छान करतो सगळं हे केलं आणि याचा आवाज पण छान येतो. इतका क्रिस्पी झालाय आणि छान झालाय. तुम्ही पण एकदा करून ट्राय करून बघा आणि मला रेसिपी कशी झाली ते सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.